हॅलो बोला कोण? नमस्कार दादा, मी नगर पालिकेविषयी बोलतोय. हा बोला. मिलिंद दत्तात्रय जगताप. मिलिंद बोला. हा 18/6/21 रोजी मी अर्ज दिलाय नगरपालिकेकडे. कशाचा? अतिक्रमण साठी. ओपन प्लेस वर अतिक्रमण झालं. कुठली ओपन स्पेस आहे? शास्त्री नगर. कोणी केलं अतिक्रमण? अतिक्रमण आपलं नगरपालिका स्टॉप मेंबर पण आहे त्याच्यात. कोण? शेजारी वाल्हे म्हणून. एस के वाल्हे? हा वाल्हे म्हणून आहे. आणि आजूबाजूला 3-4 लोक आहे अजून. त्यांच्या काय अतिक्रमण केलंय? डायरेक्ट कंपाऊंड वॉल मध्ये घेतलेले त्यांनी. कोणी? यांनी, वाल्हेंनी. आणि त्यांनी डायरेक्ट ओपन प्लेस मध्ये. आणि ते आमच्या सोसायटीतले नाही. मग कुठले सोसायटीतले? सोसायटीचं ओपन. कोण आहे नगरपालिकेचा? प्रदीप, काय विषय तो सडा? आम्ही वेळोवेळी रोज 3 वेळा जातो साहेब. 2 मिनिटं ऐकून घ्या उत्तर. झालं तुमचा आता प्रश्न. घ्या तो माईक, घ्या उत्तर द्या. हॅलो दादा. हॅलो. 2 मिनिटं त्यांचा प्रश्न उत्तर तर जाऊ द्या. हा दादा नमस्कार. हा त्या ओपन स्पेस मध्ये दोन जवळ घ्या. हॅलो. हा 2 शेड होते. ते 2 शेड आपण काढले. आता कोणाचे होते? तिथल्या लोकांच्या होते. ते काढले आपण. आता कंपाऊंड वॉल जे आहे दादा, तिथे आपण मोजणी केली होती. आपल्या मोजणीनुसार तिथे 4 फूट कंपाऊंड वॉल मध्ये गेलेली आहे. कोण 4 फूट आलंय? ते लोक गेले दादा मध्ये. यांचं म्हणायचं कंपाऊंड वॉल मोजणी करून परत कंपाऊंड जर असेल तर काउंट करत नाही. त्यांनी घर बांधून टाकलंय का परमनंट? कंपाऊंड आहे दादा. कंपाऊंड तोडता येईल ना? तोडून टाका कंपाऊंड. काढून बघा साहेब. बरोबर का? तिथं आहे ना, रोज आम्ही रोज जातो आणि रोज त्यांना साहेबांकडे भेटतो. ओपन स्पेसच्या अतिक्रमण कोणाचे सहन करायचे नाहीत. रस्त्यावर अतिक्रमण सहन करायचे नाहीत. या लोकांना ती वापरा. ती ओपन स्पेस आहे. घर जर बांधलं गेलं असेल तर ते थांबवलं तरी चालेल. पण जर वॉल कंपाऊंड अनधिकृतपणे त्यांनी पुढे केलं असेल ते वॉल कंपाऊंड काढून टाका. किती दिवस लागतील वॉल कंपाऊंड काढायला? एमआरटीपी सेक्शन 52-53 खाली त्यांना नोटिसा द्या आणि ती तोडायची कारवाई चालू करा. नगर विकास मंत्रालयाचं सुद्धा लेटर आलेलं आहे त्यांना, तरी ते काहीच कारवाई महिने. आता हा पावसाळा संपला की ते अतिक्रमण निघून जाईल. हॅलो. चला पुढचं. दादासाहेब 1 मिनिट. माझं नाव बिकन हरिभाऊ मगर. तर वरखडलोंड बॅरेज विषयी उपखेडची कलम 19 कधी निघणार? नाही नाही, ते नगरपालिकेचं आहे. आता तुम्ही थांबून घ्या जरा. वरखेड लोंड्याचं झालं ना, ऐका ना. 2 मिनिट थांबा. वरखेड लोंड्याचं ऐकू. ए थांबा दादा. बोला. ऐकून नगरपालिकेचा विषय. हा ऐकून थांबा जरा. मागचा विषय कंटिन्यू. सेक्शन 11 नोटीस काढायची का? 19 सेक्शन 19 नोटीस काढायचा प्रश्न आहे तुमचा साहेब? यांची सेक्शन 19 नोटीस काढा. केव्हा निघेल? वरखेडे. तुमचं कोणतं गाव? उपखेड. 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 उपखेडमध्ये आता आमची परिस्थिती अशी आहे, जमिनीचं जे मूल्यांकन आहे ते आम्ही टीपीकडे पाठवतो आहे. फळझाडे, विहिरी यांचं मूल्यांकनसाठी ॲग्री आणि MGBकडं प्रस्ताव आमचा तयार आहे. पुढच्या 1-4 दिवसामध्ये तो प्रस्ताव जाईल आमचा. यस सर, चालेल. बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ती सेक्शन 19 नोटीस 8 दिवसात काढावी. एक कायम वारंवार तक्रार येते माझ्याकडे. शरद पाटील नावाचे मंडळ अधिकारी आहेत का? कुठे आहेत शरद पाटील? आहेत का इथं मंडळ अधिकारी? कृषी. शरद पाटील आहेत का? हॅलो. शरद पाटील कुठे? का बरं हजर झाले नाही ते? कृषीचे का याचे? महसूलचे ते शरद पाटील. अहो, तुमच्याकडे पाटणा कुठे बदली झाली आहे आणि येतच नाही का? खूप आरोगंट आहे. कुठे ॲप्सकॉन्ट आहे? नाही नाही, शरद पाटलांच्या खूप गंभीर तक्रारी आहे. एकदम आरोगण आणि करप्ट अधिकारी आहे. याच्या जर वारंवार तक्रारी असतील, स्थानिक लोकांच्या अडचणी असतील, या अधिकाऱ्याची खातीनिहाय चौकशी करा आणि याला हजर करून नका घेऊ. माहिती घ्या. जर असा माणूस असेल त्याला तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. चला पुढे घ्या दादा. हा इकडे इकडे. हा इकडे बोला दादा. आपला टाकळे प्रचारामध्ये राहतो मी. चारगाव जो पूर्ण कचरा आहे तो कचकच नगर मध्ये जाळला तो. संध्याकाळी तो इतका धूर येतो दादा, काय 2 मिनिटं सुद्धा बाहेर निघता येत नाही. इतका पूर्ण जो पूर्ण कचरा जाळता नाही डम्पिंग ग्राउंडला, त्या धूरचा इतका त्रास आहे दादा, का 2 मिनिटं सुद्धा बाहेर. खरंय नाही, हा प्रश्न एकदम गंभीर आहे.
ठरवलीया याचा नगर परिषदेचा असलेला डंपिंग ग्राउंड हा त्याच्यावर लागणार वारंवार आगीचं प्रमाण नगरपालिका प्रशासनाने त्याची खबरदारी घ्यावी व हे डंपिंग ग्राउंड व त्यावर असलेले कर्मचारी जर वारंवार हे काम थांबत नसेल तर एक तर डंपिंग ग्राउंड दुसरीकडे शिफ्ट करावं। बरं का माननीय आपला विषय असा आहे बरं का, या संदर्भात सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी तुम्हाला तो आग लागत होती पण ह्या स्टेजला नाही, आपलं एक शिष्टमंडळ तयार करा। मग आमची तयारी आहे आता सध्याच्या स्टेजला बरं का, आपण जेवढा कचरा तयार होतो त्या कचऱ्यावर आपण प्रक्रिया करतोय 100%। ऐका ना का सर, दादा ऐका 2 मिनिटं सर, 100%। मी नाकारत नाहीये आग लागत असेल, परंतु आग लागेची आपण काय करू, आपण कारण शोधू आणि 100% तुम्ही जो म्हणाल ते आपण निर्णय घेऊ। तो ठेकेदार कुठे डंपिंग ग्राउंड ते सगळं वाहून नेणार ठेकेदार कुठे? दादा तक्रारदार जे त्यांनी त्यांचं नाव सांगाव, तक्रारदार प्रोसिडिंग मध्ये नाव लिहिण्यासाठी नाव सांगाव। महेंद्र पानपाटील तक्रारदार होते, पण साहेब मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे त्या गावाचा, आम्ही वारंवार तक्रार करतो, आम्ही नगरपालिकेच्या नगरसेवकांना सांगतो, मंगेश दादांना पण सांगतो, तेवढ्या तात्पुरत्या स्वरूपात ते आग विझवली जाते, पण परत 2-3 दिवस झाले का पुन्हा तीच परिस्थिती राहते। लहान लहान पोरांमध्ये म्हणजे खूप दूरचं प्रमाण खूप आहे, तो कचरा डेपो डायरेक्ट हलवण्यातच यावा अशीच आमची सगळ्यांची या ठिकाणी मागणी आहे। नाही हा प्रश्न खूप गंभीर आहे साहेब, खरंच याच्यावर नगर प्रशासनाने तात्काळ कारवाई करायची। एक तर त्याला त्या ठेकेदार आहे त्याला तुम्ही त्याची बिलं काढू नका, आता त्याला म्हणायचं आग लागायला नको, ह्या लोकांचे प्रश्न यायला नको। ठीक आहे, एक अजून एक तक्रार माझ्याकडे आहे, प्रभाग क्रमांक 12 मधील नदी किनारा येथे अतिक्रमण काढायचं आहे। तिथं त्या किनाऱ्याला काटेरी झाडे झुडपे खूप मोठी आहेत, नागरिकांच्या तक्रारी अर्ज आणि अधिकृत बांधकाम, प्रभाग क्रमांक 12 ची तक्रार कोण संबंधित आहे? प्रदीप 12 तिथल्या अतिक्रमण काळा, ठराविक धनदाणग्या लोकांना अतिक्रमण ठेवू नका। नंबर 2 त्या उर्दू स्कूलचं लागून अतिक्रमण, 3-4 लोकांचं अतिक्रमण का काढलं नाही आपण? आपण जो आपला जो डीपी रोड असेल त्याला पुरा अतिक्रमण काढलं होतं, हा बाकी ते मागे जे जागा उर्दू स्कूलची होती दादा ती मोजणी झाली का? मोजणी झाली दादा। बरं, अतिक्रमण निघालं का आता पूर्ण? ते उर्दू स्कूलच्या जागेमध्ये अतिक्रमण झालं, त्यांनी स्टे आणलाय का कोर्टातून? स्टे अजून काही निकाल लागले नाही दादा। मग काढा ते सगळं अतिक्रमण, जागा उर्दू स्कूलची, उर्दू स्कूलचं आजूबाजू सगळं अतिक्रमण काढायचंय आपल्याला। ते कुठल्या राजाचं राहुद्या, महाराजाचं राहुद्या, कुठल्या लोकप्रतिनिधीचं राहुद्या, कुठल्याही मोठ्या दादाचं राहुद्या, ते अतिक्रमण मला काढून पाहिजे नाही। त्या स्कूलला तिथं मुली तिथं शाळेत जातात, तिथं त्या 10वी 11वी 9वी 10वीच्या मुलींसमोर तिथं निर्लज्ज सारखे तिथं धंदे चालतात, काहीतरी तिथं लोक लघवीला जातात, योग्य नाही हे असं। मला तिथल्या खूप वारंवार तक्रारी आहे, ते मुस्लिम बांधव कोणाजवळ बोलू शकत नाही आहेत, ते उगलू त्या स्कूलच्या आजूबाजूचं 1 इंच बी अतिक्रमण कोणाचं सहन करायचं नाही आपण। ठीक आहे, छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुड़े सोलापुर, मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्भे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर।